नमस्ते बाल मित्रांनो, तुम्हाला सर्वांना गोष्टी ऐकायला नक्कीच आवडत असेल आणि तुम्ही आजपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या देखील असतील। आज आपण या व्हिडिओमध्ये गोष्ट बनवणार आहोत। या व्हिडिओमध्ये काही चित्र आहेत, त्या चित्रांचे तुम्ही निरीक्षण करायचे आहे आणि त्या चित्रावरून गोष्ट तयार करायची आहे। चला तर मग चित्र पाहूयात आणि त्यावरून गोष्ट तयार करूया। सर्वांनी लक्षपूर्वक चित्र पाहायचे आहेत। बघा, या चित्रामध्ये काय दिसतंय बरं आपल्याला? एक कुत्रा गावातून चालत आहे। आता या दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय? बरोबर, कुत्र्याला एक भाकरीचा तुकडा गवसलेला आहे। या चित्रामध्ये काय दिसतंय बरं तुम्हाला? सर्वांनी सांगायचं आहे हा। बरोबर, कुत्रा भाकरीचा तुकडा घेऊन धावत आहे। या चित्रामध्ये काय दिसतं सांगा पाहू? कुत्रा एका लाकडी पुलावर आला आहे आणि पुलाखाली पाणी आहे। आणि या चित्रामध्ये काय दिसतं सांगा पाहू? कुत्रा पाण्यात बघत आहे आणि पाण्यात त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसलेले आहे। अगदी बरोबर। आता तुम्ही विचार करून सांगा की शेवटी काय घडलं असेल बरं? बरोबर, कुत्रा आपल्याच प्रतिबिंबावर भुंकला आणि त्याची भाकर पाण्यात पडली। खूप छान। आता आपण या चित्रावरून गोष्टीचं वाचन करणार आहोत। एक कुत्रा होता, तो गावात फिरत होता। फिरताना त्याला भाकरीचा तुकडा सापडला। तुकडा तोंडात घेऊन कुत्रा धावू लागला। शेवटी तो एका लाकडी पुलावर आला। पुलाखाली पाणी वाहत होते। त्याने पाण्यात पाहिले, त्यात त्याला दुसरा कुत्रा दिसला। त्याच्याही तोंडात भाकर होती। आता पुन्हा एकदा विचार करून सांगा की शेवटी काय झालं असेल? कुत्रा स्वतःच्याच प्रतिबिंबावर भुंकला आणि त्याच्या तोंडातील भाकर पाण्यात पडली। मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा। तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।